भारत ही एकमेव अशी जागा आहे जिथं आपल्या देवांना नाचता येणं आवश्यक आहे. ज्याला नाचता येत नाही तो देव असू शकत नाही. शिवाला आपण नटराज म्हणतो, तो नर्तकांचा राजा आहे आणि बाकी सर्वजण नर्तक आहेत. हे असं काय? याचं कारण सृष्टीचा जो प्रचंड चमत्कार आहे त्याच्या अगदी जवळ जाऊन उदाहरण द्यायचं झालं तर ते एका नृत्याप्रमाणे आहे. आज आधुनिक शास्त्रज्ञ असे शब्द वापरायला लागलेले आहेत की सृष्टीतील सर्व गोष्टी एका नृत्याप्रमाणे आहेत. नृत्य म्हणजे त्यामागे कुठलंच तार्किक स्पष्टीकरण नाही, पण जर तुम्ही त्याचं जवळून निरीक्षण केलं तर कुठंतरी एक सखोल रचना आहे या प्रक्रियेमागे. सृष्टीचा हा नाच ज्यानं स्वतःच स्वतःला निर्माण केलं पूर्ण निश्चलतेमधून, या नृत्याला दर्शवण्यासाठी आपण अस्तित्वाच्या या पैलूला नटेश किंवा नटराज म्हणतो, जे शिवाचं फार महत्वाचं रूप आहे. सृष्टी एक नाच असल्यामुळे आपण म्हणतो की परमेश्वर एक नर्तक आहे, पण जेव्हा आपण शिवाला नटराज म्हणतो तेव्हा आपण कुठली एक व्यक्ती नाचण्याबद्दल बोलत नाहीये, म्हणूनच त्याच्या भोवती एक वर्तुळ काढतात. वर्तुळाचं चिन्ह नेहमीच ब्रह्मांड दर्शवण्यासाठी वापरलं जातं, कारण सर्वात स्वाभाविक आकार जो निर्माण होतो अस्तित्वात जिथे कुठे हालचाल होते ते म्हणजे एक वर्तुळ. जे काही स्वतःहून घडून येतं ते वर्तुळाच्या स्वरूपात असतं. पृथ्वी गोल आहे, चंद्र गोल आहे, सूर्य गोल आहे, इतर सगळ्या गोष्टी गोल आहेत, कारण वर्तुळाचा आकार हा कमीत कमी अवरोधाचा आकार आहे. म्हणून नटराजाच्या भोवतालीचं वर्तुळ हे पूर्ण ब्रह्मांड दर्शवणारं आहे. तो एक वैश्विक नर्तक आहे याचप्रमाणे त्याचं वर्णन केलं जातं. तुम्ही नाच अनुभवू शकता किंवा त्या नृत्यात विलीन होऊ शकता. तुम्ही त्या नृत्याचं सौंदर्य अनुभवू शकता, त्याचं जवळून निरीक्षण करून किंवा तुम्ही स्वतः नाचू शकता. पण जर तुम्हाला नृत्य समजून घ्यायचं असेल तर अशी कुठलीच गोष्ट नाहीये. हे दोनच पर्याय आहेत तुमच्याजवळ. जर का तुम्ही सौंदर्य अनुभवलं या नृत्याचं, त्याचं निरीक्षण करून त्याकडे बघून, तर आम्ही म्हणू तुम्ही सत्याचे शोधक आहात. आम्ही तुम्हाला शास्त्रज्ञ म्हणू, पण तरीही एक शोधक आहात. तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे की ते काय आहे, म्हणून त्याकडे तुम्ही जवळून लक्ष देताय. जर का तुम्ही त्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही शोधक बनता. जर का तुम्ही स्वतःच नृत्य बनला तर तुम्ही परमेश्वर बनता. तुम्ही एक योगी बनता. हा पर्याय तुमच्याजवळ आहे.